नमस्कार, अंतरिक्ष अपेणवेत सगळ्यांक येवकार. सध्या मे म्हयनो नेटान चालू आसा. गरमी तर सामकी कडकडीत सगळ्यांक जाणवता. आणि दुसरें म्हणल्यार भुरग्यांचे आता समर वेकेशन्स हॉलिडे चालू आसात. समर वेकेशनां भितर हॉलिडेन भितरूय बी आमी भरपूर ॲस्ट्रॉनॉमी. आता तर मातशें दमट बी जावपाक लागलां, पावस लागीं आयला. पण सूर्याचें वत आणि सूर्याची जी फिजिक्स असा, सोलार फिजिक्स, हे घेऊन आम्ही भरपूर एक्सपेरिमेंट्स करपा शकतात. आयच्या अंतरिक्ष अप एंड अवे आमच्या ह्या एपिसोडात आज हांव थोडे तुमकां सोलार एक्सपेरिमेंट दाखयतलो. हाजो मेन उपयोग म्हणजे भुरग्यांनी करपाक जाय. आता सुटी असात, टायमपास बेठो करचो न्ही, कितें तरी शिकून घेयात, कितें तरी नवें ज्ञान संपादन करात. आता थोडो फ्री टायम असा, ताजो बरो उपयोग करात. आणि हे सगळे एक्सपेरिमेंट्स तुमकां दाखोवपा खातीर हांव आयला हांगा पणजे पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जुंता हाऊस हांगा. आणि हांगा थोडे भुरगे सामके बिझी असतात, वेकेशन असा त्यांची, पण टाईम वेस्ट करनात ते. कितें तरी बरे शिकपाक, कितें तरी बरे करपाक त्यांची आयडिया असा. पहिली आम्ही त्यांची ओळख करून घेऊया. हॅलो, हांगा असा म्हजे बरोबर शौनक कुंकळेकर, वरद आंगले, शिवजय वळवयकर, तुझं नाव कितें, सुमुख पिंगे, ओम कुवेलकर आणि एरिन विएगस. आणि आमकां सगळ्यांक हे एक्सपेरिमेंट्स दाखोवपाक आमच्या बरोबर असात ऑब्झर्वेटरीचे काउन्सिलर मिस्टर विदेश खाणेपारकर. तर विदेश, वेलकम टू द प्रोग्राम, वेलकम बॅक टू द प्रोग्राम. खूपशे आमकां तुवें मार्गदर्शन केल्लें आसा, आजूय बी आमचे कंटिन्यू जावनी हे जे नॉलेजाची जी एक्सचेंज आसा ती. तर तुम्ही हांगा कित्याक आयल्या रे? एक्सपेरिमेंट्स, सोलार एक्सपेरिमेंट. तुमकां सुटी ना, खेळपाचे ना? कोण ना खेळपाक, कोण ना खेळपाक, चड गरमी असा भायर. बरे, आणि हांगाशे तुम्ही सगळे जेन्ना व्हिडिओचेर आणि व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेटार कितें तरी इंटरनेट सर्फिंग करूंक बसलेत, तुम्ही हांगा कितें करपाक आयल्यात? म्हाका हांगा एक्सपेरिमेंट करपाक खूब आवडटा म्हणून आयला हांगा. विदेश, आता फर्स्ट एक्सपेरिमेंट आमकां तू कितें दाखयतलो? फर्स्ट एक्सपेरिमेंट आमी करूया जे आमचे डायरेक्शन फाइंड करपाचे युजिंग शॅडो मेथड. ओके, एक्चुअली सनाचे शॅडो वापरून म्हाका दिसताले लोक टायम सोदून काढतात म्हणून, पण डायरेक्शनय काढतात? टायमूय काढू येता. टायमांक आमी आणि एक डिवाइस असा, तो म्हणजे सनडायल. एक्सपेरिमेंट सनडायल असा, तो मागीर पळोवया. ओके, सो आता डायरेक्शन, आता डायरेक्शन्स पळोवया. सो आता ऑलरेडी सनाची सावळी हांगा पडिल्ली असा, कितें करपाचे आमी? आता आमी सावळी पडलेली असा, त्याचो टीप जो असा तो मार्क करपाचो. ओके, सो एरिन तू काम कर आणि टीप मार्क कर शॅडोचो. ओके, सो आता फर्स्ट हांगा मार्किंग केल्लें आसा. आता नेक्स्ट मार्किंग घेवपाक आमकां कितलो टायम रावचो? एक 5-10 मिनटां रावचें पडटलें. आनी मागीर परत दुसरो शॅडो जाता, शॅडो मूव जातलो. ओके, सुर्याच्या पोजिशनाक नसो शॅडो मूव जाता. सो मागीर तो दुसरें पोजिशन जें आसा तें आमी मार्क करपाचें. तर एरिन, म्हाका सारकी क्लियर दिसता हांगा शॅडो चेंज जाल्या आफ्टर 10 मिनट्स. परत मार्किंग कर पळोवया. ओके, तर हांगा दोन शॅडोंचे मार्किंग केल्ले असा आम्ही. आफ्टर 10 मिनट्स सन कसो मूव झाला तो हांगा क्लिअरली कळटा. मी आता 10 मिनटां उपरांत शॅडो मार्क करता हो पयलीचो. ओके, सो हे दोन एंगल असा सनाचे, जसो सन मूव झाला तो कळटा. ओके, आता विदेश नेक्स्ट स्टेप कितें आमचो? आता सोपे, आता हे दोनी जे पॉईंट्स असा ते रुलर घेऊन अशी जॉईंट करपाची आणि एक स्ट्रेट लाईन हे दोन्ही पॉईंटासून पास जाता तशी ड्रॉ करपाची. ओके, तर वरद आता तू ते दोन लाईन्स जे शॅडोचे पडिल्ले असा ते मार्क कर पळोवया. ओके, रुलर घेऊन मार्क केले असा. आणि दुसरे मेन म्हणजे विदेश, ही जी स्टीक लायली जो एंगल किती असपाक जाय, ती ग्राउंड बेस जो असा त्याका एक्झॅक्टली 90 डिग्री असपाक जाय, परपेंडिक्युलर स्ट्रेट असपाक जाय, एकदम विदाउट एनी बेंड. बरे असा, तर आता हे लाईन मार्क केले असा, फुडले किती ते तू सांग. ही आमची ईस्ट वेस्ट लाईन झाली. तर सूर्य जो असा तो ईस्टाकसून वेस्टाक वयतना आमकां असो दिसता आमकां. सो आमचो शॅडो जो असा तो आमकां दिसतलो की वेस्टाक साकून ईस्टाक मूव जाता म्हणून. सो हो पहिलो जो पॉईंट असा हो आमचो वेस्ट आणि हो जो असा तो ईस्ट. ॲक्च्युली आमकां हे दिसता कारण आमची पृथ्वी जी असा ती वेस्ट टू ईस्ट वयता, ताका लागून आमकां सूर्य जो असा तो ईस्टासून रायज जाता आणि वेस्टान वयता असो दिसता. जो पयलीचो जो पॉईंट असा हे जातलो वेस्ट डायरेक्शन आणि हो नवो पॉईंट जो असा तो जातलो ईस्ट डायरेक्शन. ओके ओके, आता तुवें आमकां हांगा ह्या लायनार वेस्ट आणि ईस्ट दाखयले. सो वरात म्हाका दिसता तूं मार्क कर हांगा डब्ल्यू फॉर वेस्ट, वेस्ट हय आनी हे ईस्ट. ओके, सो हे ईस्ट मार्क केले. आता हे वेस्ट आणि ईस्ट झाले, म्हाका दिसता हो परपेंडिक्युलर नॉर्थ जातलो. हय, परपेंडिक्युलर ड्रॉ केलो ह्या लायनीर जाल्यार तो नॉर्थ वेस्ट नॉर्थ साऊथ लाईन गावतली. ओके, सो वरात नॉर्थ आणि साऊथूय मार्क कर असे. ओके, स्ट्रेट 90 डिग्रीज. ओके, सो हो एन नॉर्थ मार्क कर आणि हो साऊथ.
सो आम्ही एक तरेचो सनाचो यूज करून सनाचे जे शॅडो पडटा तो यूज करून एक कंपास केल्लो आसा. इतलो सुंदर आणि ॲक्युरेट असा की वेस्ट ईस्ट नॉर्थ साऊथ सगळे डायरेक्शन्स हांगा एक्झॅक्टली कळतात. तर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हे आता आम्ही हे बारांक दनपारा सारखे 12 वरांचेर केले असा आणि सकाळी केले जाल्यार सांजे केले जाल्यार हाजो किती डिफरन्स जातलो एक्सपेरिमेंटाचो? सकाळी करीत जाल्यार 12 पयली करीत जाल्यार असोच एक्सपेरिमेंट असतलो. ओके. पण सांचो जर करीत जाल्यार तुमकां शॅडो जो पहिलो पॉइंट जो मेळटलो तो ईस्ट असतलो. ओके. दुसरो पॉइंट असो तो वेस्ट, म्हणजे या सायडीन शॅडो पडटलो. एक्झॅक्टली ऑपोजिट जातलो. ओके. तर आता आमचो कंपास रेडी झाला विदेश, आता हाजे स्टिक घेऊन आणि नेक्स्ट एक्सपेरिमेंट किती असा? नेक्स्ट एक्सपेरिमेंट आम्ही करू शकता की सूर्याचे जे पोझिशन असा, सूर्य आमकां आकाशान वर्सभर कसो मूव जाताना दिसती पडटा ते आम्ही हेजेर पळू शकता. म्हणजे मुवमेंट ऑफ द सन 12 महिने मूव कसो जाता तो होच सेटअप यूज करून ते आम्ही सनाचे 12 महिन्याचे मुवमेंट पळू शकता. पण 12 महिन्याचे मुवमेंट आम्ही असे 5 मिनिटांच्या एक्सपेरिमेंटान करू शकता ना? ते आमकां हो एक्सपेरिमेंट आमकां एक वर्स करचो पडटलो. एक वर्स करचो पडटलो म्हणजे एक्झॅक्टली कसो? एक्झॅक्टली म्हणजे आता जसे आम्ही पहिलो पॉईंट हांगा घेतलो शॅडोचो तसो एक आमकां फिक्स टायम दवरचो पडटलो. सपोज आयज आमी 10 वरांचेर सनाचे शॅडोचो पोझिशन घेतलो जाल्यार एक ठराविक इंटरवलान, म्हणजे असे 4 दिसांनी 5 दिसांनी किंवा 1 आठवड्यान 10 वरांचेरूच परत शॅडोचे मुवमेंट आमकां मार्क करचे पडटले. सेम टायम सेम डेट? सेम टायम सेम डे. सेम डे न्ही, एक ठराविक इंटरवलान 4 दिसांचो इंटरवल किंवा 7 दिसांचो इंटरवल असं धरून असे तुम्ही जे कंटिन्युअस एक वर्साक करीत जाल्यार तुमकां एक सुंदर असो फिगर दिसती पडटलो पेपराचेर. जसे शॅडोचे टीप मार्क केले सगळे पॉईंट जॉईंट करतगीर एक सुंदर 8 असो एक फिगर येतो. आता आम्ही नेक्स्ट एक्सपेरिमेंट आमचे करतले ताका सोलार एनलेमा असं म्हणतात. सोलार एनलेमा हो एक्सपेरिमेंट मातसो वेगळो तरेचो असा. सनाचे जे शॅडो असा ते यूज करूनच तो करपाचो, पण ताका मातशें सेटिंग वेगळें असा. तो एका दिसान 10 मिनटांच्या फरकान तुमकां कळचो ना, एक वर्स तुमकां त्रास करचे पडटले. त्रास अशें न्ही, एन्जॉय करचे पडटले की असोच स्टीक घेवपाचो आणि एक दीस चूज करपाचो. संडे चडशे सगळे फ्री असतात. संडे सकाळी 10 वरांचेर 10 o'clock संडे सनाचे वत हांगा मार्क करपाचे. फुडले संडे परत 10 o'clock आणि मुवमेंट परत मार्क करपाची. तशें एवरी संडे, वर्साचे एवरी संडे किंवा संडे तुमकां चड लागे येता जाल्यार 10-10 दिसांचो गॅप घेयात. 10-10 दिसांचो गॅप घेयात आणि एक्सपेरिमेंट हालोवपाक जायना, तो एकाच जाग्यार असपाक जाय. आणि एवरी डे तुम्ही सनाचे एट द सेम टायम इन अ इक्वल इंटरवल्स ऑफ पिरियड्स तुम्ही ते तांचे टिप्स ऑफ द शॅडो मार्क करीत वचपाचे. आणि इन द एंड तुमकां सन कसो वर्सभर आकाशान मूव जाता हे कळून येतले. तर विदेशान ऑलरेडी हो एक्सपेरिमेंट केल्लो असा. विदेश, आमकां सोलार एनलेमा कसो दिसता आफ्टर 1 इयर हे दाखय. तसे एवरी डे सेम टायमार जो शॅडोचो टीप मार्क केलो व एका दिसा, तर थोड्या दिसांच्या इंटरवलान आणि एक, थोड्याशा इंटरवलान आणि एक, 10 दिसांनी केल्लो असा. सो असे मार्क करीत गेले वर्स सोंपले म्हणटकीच असो फिगर मेळटा. सो जेन्ना आमी सूर्याक पळयता तेन्ना वर्साचे थोडे दीस आमकां सूर्य असो नॉर्थ सायडीन मूव जाता खरं दिसता. आमी ताका उत्तरायण आणि दक्षिण, उत्तरायण आणि दक्षिणायण म्हणटा. आणि थोडे दीस तो एक्स्ट्रीम साऊथाक वयता. आणि वर्साचे असे 2 दीस असतात जेन्ना तो सारखो एक्झॅक्टली इस्टाक उगवता. इक्वेटरार येता. हय, इक्वेटरार येता. सारखो पूर्वेच्यान उगवता तो दिसटी पडटा. मागीर परत आमी तशे सकल वचत जुलय ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पावले. 22 सप्टेंबराक परत इक्विनॉक्स येयलो. इक्वल डेज. मागीर सन सदर्न हेमिस्फियरान, म्हणजे आमी जे नॉर्थान रावतात आमकां दिसता की सन सदर्न हेमिस्फियरान वता म्हणून सकल. हय. ओके. सो मागीर गोईंग टुवर्ड्स अशे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 21 डिसेंबर ह्या दिसा सामको साऊथाक पावता सन, एक्स्ट्रीम साऊथाक. सो त्या दिसा आमकां राती व्हडल्यो जाता तेन्ना आणि दीस धाकटे जाता. तर हो असा एनलेमा, सोलार एनलेमा करपाक मातशें फक्त जाय पासियांस आणि व्हडलें काय न्ही. एक पेपर दवरून एक ताजेर एक काडी दवरात नाल्यार एक स्टीक दवरात आणि एवरी डे 10-10 दिसांनी एकदां सेम टायम. आज 10 वरांचेर मार्क केलो जाल्यार नेक्स्ट संडे परत 10 वरांचेर किंवा 10 दिसांनी परत 10 वरांचेर अशें मार्क करीत रावात आणि असो सुंदर एनलेमा हो 8 फिगर तुमकां येतलो. द सन्स एनलेमा, द येलो लाईन दॅट रिझेंबल्स द फिगर 8 इज कॉल्ड एन एनलेमा. इट ट्रेसेस द कंटिन्युअस पाथ ऑफ द सन ओव्हर द पीरियड ऑफ 1 इयर. The analemma's unique shape is the result of 2 unique properties of the Earth. The Earth's axis of rotation is tilted 23.5° relative to the plane of the ecliptic. This tilt results in a perceived up and down, vertical, motion of the Sun when viewed from Earth. The shape of the Earth's orbit is elliptical, and this causes the rate at which the Earth orbits the Sun to vary. Further, if there were no tilt in the axis of the Earth relative to the plane of the ecliptic, and the Earth had a circular orbit, the Sun's position would not change in this tour and dash it would appear in the same location each day at noon. आमचो फुडलो समर स्पेशल एक्सपेरिमेंट असा सन डायल. आता सन डायल म्हणजे सूर्याची घड्याळ. जेन्ना मनीस पृथ्वीचेर जनावरांतल्यान मनीस झालो, फर्स्ट
अवेअरनस, पहिली जाणीव जी आकाशाची झाली मनशाक ती टायमाची झाली, की कितें तरी आकाशान बदलता आनी ते बदलता म्हणजे टायम. आनी फस्ट आमचे जे एन्सिस्टर आशिल्ले, केवमॅन आशिल्ले, आदिमानव आशिल्ले, तांणी टायम मार्क करपाक सुरू केले आनी ते टायमाचे मार्किंग तांणी मार्क करपाक सुरू केले विथ द हेल्प ऑफ सनडायल. सनडायलाचे खुबशे वेरिएशन आसा, खूब तरेचे सनडायल आसता. हो जो सनडायल आमी हांगा केला तो आमच्या लॅटिट्यूडाक, जे आमी रावता ते 15 डिग्री जो आमचो लॅटिट्यूड आसा तेका सूट जाता तसलो आमी केल्लो आसा. सो हांगा हो डायल आसा, हेजेर प्रोटेक्टराच्या भशेन हांगा मार्किंग केल्ले आसा. हे कशें करपाचे? नॉर्मल प्रोटेक्टर आसा, नॉर्मल प्रोटेक्टर घेवन दिसाचे 12 वरां आसता, सकाळचे 6 ते सांजचे 6. रातचे काय वत पडना, सो सावळी पडपाचे प्रश्न येना. स ते स पर्यंत वत आसा. सो ते 6 ते 6 पर्यंत 12 वरां इक्वली डिवाईड करपाची, इक्वल डिवाईड करपाची. आता 180 डिग्री जाता प्रोटेक्टराचे. 180 डिग्री जर तुम्ही 12 वरांनी इक्वल डिवाईड करून जाल्यार 15 डिग्रीचो एक डिव्हिजन जातलो. सो म्हणजे भुरग्यांनी साधो प्रोटेक्टर घेवपाचो जो आमच्या कंपासान भितर असता, आणि ते प्रोटेक्टर घेऊन हे फिगर मार्क करपाचे, 15 डिग्रीचे 12 डिव्हिजन करपाचे. सो 15 डिग्री 15 डिग्री 15 डिग्री घेऊन असे 12 डिव्हिजन मार्क करपाचे, म्हणजे सकाळचे 6 ते सांजचे 6. सो हांगासल्यान चालू जाता सकाळचे 6, जो सेंटराक जी 90 डिग्रीची लाईन असा ती जाता 12. ओके, 12 वरां हांगा सांजचे 6. ओके, सो 6 7 8 9 10 11 सारखे मदी असा ते 12, मागीर 1 2 3 4 5 आणि 6. सो ही दिसाची जी 12 वरां असा ती हाजेर मार्क केल्ली असा, सिंपल एक स्केच केल्लो असा. सो आता हाजे अँगल कसे असपाक जाय, डायरेक्शन कसे असपाक जाय? सो ह्या ट्रायंगलाचेर आमकां हे जे अँगल असा, हो नॉर्मन जो बँट असा, हो 75 डिग्रीचेर दवरपाक जाय. तर असो एक प्रोटेक्टर घेवपाचो आणि हो जो अँगल असा, हे काढ एक मिनिट. ओके, हे जे अँगल असा ते अँगल सारखे एक कार्डबोर्ड घेतिल्लो असा आणि फोल्ड केल्लो असा, वयल्या फोल्डाक तांणी डिझाईन लायिल्लो असा जो सनडायल असा, आणि हे अँगल कितले असपाक जाय विदेश? 75 डिग्री. 75. सो असो प्रोटेक्टर लावून एक्झॅक्टली 75 डिग्रीज एरिन मेजर कर. ओके, सो 75 डिग्रीज मेजर केल्ले असा. ओके, सो हो अँगल 75 डिग्रीज असो मेजर. सो गोंयांक 75 डिग्रीज असपाक जाय. ओके, आणि हे डायरेक्शन कसे दौरपचे? सो हे 15 डिग्रीज झाले की आम्ही हो एक्झॅक्टली असो नॉर्थाक पॉईंट करपाचो. ओके, सो हे नॉर्थ डायरेक्शन असा, उत्तर दिशा. सो हे ही काडी जी असा सारखी उत्तर दिशेक मार्क असपाक जाय. ओके, मागीर फुडे किती जाता? उत्तर दिशेक मार्क केल्यार मागीर हांगासर तुमकां शॅडो पडलेलो दिसतलो. ओके, सो असो शॅडो पडटा आणि वरां प्रमाणे शॅडो पडटा, सारखं कळटा शॅडो, सारखी 12 काट्यांचेर शॅडो पाविल्ली असा. आता 2-3 मिनटांनी 12 जातली, सारखे 12 वरांचेर शॅडो सारखो 12 पडटलो. सो क्लिअरली आम्ही डेमॉन्स्ट्रेट करू शकतात कसे आम्ही हे सगळे एन्शंट मेथड्स जे आमचे आदिमानव वापरताले ते वापरून आज सुद्धा करेक्ट आणि क्लिअर टाईम आम्ही काढू शकतात.